रुपाली पालकलीमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत असा मसाले भात करायला अगदी सोपा आहे चला मग यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे आपण एक मसाला तयार करणार आहोत इथे मी दोन लवंग घेतलेले आहेत दोन वेलची घेतलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे इथे मी एक चमचा बडीशेप घेतलेली आहे इथे मी दोन इंच आलं घेतलेलं आहे हे बघा बारीक असं कट केलेलं आहे मी इथे आणि इथे आपल्याला एक कांदा घालायचा आहे बारीक कट करून बघा पाणी न घालता आपण ह्याला वाटून घेणार आहोत पाणी घालायचं नाही याच्यामध्ये आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत हे बघा आता वाटून झालेलं आहे आपलं असं हे वाटून घेतलेलं आहे मी आणि आपल्याला आता दोन टॉमॅटो घेतलेले आहेत मी इथे आणि पाच ते सहा काजू घेतलेले आहेत हे उकडून घेतलेले आहेत हे पण आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे दोन्हीही दोन्ही मसाले तर हे वाटून झालेले आहेत आता मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो तांदूळ वापरत असाल तुम्ही तो वापरलात तरीही चालेल इथे आता कुकरमध्ये आपल्याला तेल घालणार आहोत जो मसाला आपण वाटलेला होता ना तो तेलावरती खमंग परतून घ्यायचा आहे असं व्यवस्थित परतवायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला टॉमॅटो आणि काजूची पेस्ट घालणार आहोत तुम्ही या पद्धतीने भात नक्की करून बघा आणि याच्यामध्ये आपल्याला आता काही मसाले घालायचे आहेत हे बघा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आप आपल्याला आणि याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत इथे मी काश्मीरी लाल मसाला घेतलेला आहे आणि तिखट लाल मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे ते पण तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि ते पण व्यवस्थित परतवायचे आहेत असं केल्याने भात हा सुटसुटीत होतो तो तुटत नाही आणि ही काजू घातलेले आहेत मी काजू पूर्णपणे ऑप्शनल आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण आता गरम पाणी घालणार आहोत दोन वाटी मी ते गरम पाणी घातलेलं आहे हे बघा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन शिट्या करून घ्यायच्यात आपल्या आता ह्या दोन शिट्या आपल्या आता ह्या झालेल्या आहेत बघा तुम्ही बघू शकता बघा भात आपला कसा सुरेख झालेला आहे बघा मस्त झालेला आहे झटपट होणारा हा भात तुम्हाला नक्की आवडेल हे बघा अशा प्रकारे भात आपला हा तयार झालेला आहे आणि वरून आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे आणि तूप पण असं व्यवस्थित पसरवायचं आहे बघा त्याच्यामध्ये तुपाचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि वरून आपल्याला आता इथे कोथिंबीर घालायची आहे आणि खाण्यासाठी भात तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा